मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी हिंदू गर्व गर्जना ही संपर्क यात्रा सुरू केली असून या अंतर्गत नगर जिल्ह्याचा मेळावा नुकताच मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, माजी मंत्री अनिल राठोड यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंत्री देसाई यांनी थेट उद्धव ठाकरेंवर तोफ डागत त्यांना बोध घेण्याचा सल्ला दिला. लोकांनी युतीला म्हणून मतदान केलं, 170-180 पेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रातल्या विधानसभेत सेना भाजपचे निवडून आले. आम्हाला वाटलं आता युतीतनं आपण निवडून आलोय, युतीचंच सरकार येणार. काय काय घडलं 2019 साली हे कोडं आम्हाला अजून सुद्धा उलगडलं नाही. बैठक आमदारांची घेतली आणि साहेब म्हटले, मला शब्द दिला होता 48 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा, आम्हाला सुद्धा आता शब्द त्या दोघांचं काय बंद खोलीमध्ये ठरलं त्या दोघांनाच माहिती. काव लोखंडे साहेब आपल्याला कधी सांगत होते का ना, आपण कधी विचारत होतो का, विचारायचा बी प्रश्न नाही. ते म्हणले बाबा आमचं ठरलं होतं 48 वर्षाचं, आम्हाला त्याची कल्पना नाही, आम्हाला कधी सांगितलं नव्हतं. माननीय पंतप्रधान, माननीय अमितभाई शहासाहेब हे मुंबईमध्ये प्रचाराला आले विधानसभेच्या, तेव्हा त्यांनी स्टेजवरनं उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावर असताना सांगितलं होतं की आगला मुख्यमंत्री देवेंद्रजी होगा. त्याचवेळी साहेबांनी स्टेजवरनं म्हणायला पाहिजे होतं ना, हा बराबर नाही बोल रे आपने मुझे कहा था. त्यावेळी साहेब काय बोलले नाहीत, काय आता त्यांचा अडचण काय होती, ते का बोलले नाहीत हे आम्ही विचारू शकत नव्हतो त्यांना. पण आम्ही सगळे आमदार 56 आमदार 2019 साली आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करून विनवण्या करून सांगत होतो की साहेब आपण युतीतच राहूया, यांना बरोबर घेतलं तर हे आपल्या घरात शिरतील आणि आपल्याला बाहेर काढतील. ह्यांची खुडी म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांची, आणि काँग्रेसवाल्यांची पश्चिम महाराष्ट्र एवढं कोणी ओळखत नाही म्हणलं मी त्या भागातला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार देऊन देऊन म्हणलं मी या ठिकाणी 3 वेळा आमदार झालोय मला माहिती आहे साहेब. साहेबांनी काय मनामध्ये ठरवलं होतं त्यांचा आदेश हे म्हणले आपल्याला हे करायचंय. आम्ही सहन केला पक्षप्रमुखांचा आदेश, पण त्याचा अनुभव काय आला. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं, महसूल मंत्रीपद काँग्रेसकडे गेलं, साहेब आपले मुख्यमंत्री झाले आणि तरी सुद्धा आम्हाला वाटत होतं की शेवटी सरकारमध्ये शेवटचा शब्द असतो तो मुख्यमंत्र्यांचा असतो. कुठलाही निर्णय घेताना कुठल्याही मंत्र्याला, उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्याला महत्वाचा निर्णय घेताना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घ्यावा लागतो. 2.5 वर्ष आम्ही बघत होतो सेनेतल्या आमदारांची कामं नाहीत, खासदारांची झालीत का नाही मला माहीत नाही, बिलकुल नाही, खासदारांची कामं नाहीत. आम्ही राज्यमंत्री होतो, लोखंडे साहेब आमची होत नव्हती कामं. आता हे आता आज बोलता येते, पण आम्ही मंत्री राज्यमंत्री असताना बोलू शकत नव्हतो, आमची कामं होत नव्हती. मंत्र्यांची नाहीत, खासदारांची नाहीत, आमदारांची नाहीत, म्हणलं शिंदेसाहेब जिल्हा प्रमुख लांब राहिले मागं, संपर्क प्रमुख लांब राहिले मागं, तुम्हाला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख तर त्याच्या मागं राहिले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, सचिन जाधव, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, दिलीप सातपुते, बाबूशेठ टायरवाले, सुभाष लोंढे, सुनील लालबोंद्रे, संग्राम शेळके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा साखर सम्राटाचा जिल्हा आहे आणि साखर सम्राटाच्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करायचं असेल तर आपण कार्यकर्त्याचं ऐकलं पाहिजे. त्या गावच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या गावच्या 10-15 गावच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या तालुक्याचा त्या विभागाच्या काय अडचणी असेल त्या मागण्या करून मुख्यमंत्री आघाडी सरकार होतं, आता युतीचं सरकार आहे, आपल्याला भारतीय जनता पक्षाचं सरकार घ्यावं लागेल. पण घेत असताना आपल्या तारखे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आपण सर्वांनी, या ठिकाणी आपण ज्या तालुक्याचे तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, त्याला सहकार्य त्या गावच्या कार्यकर्त्याला आपण दर दिलं तर संघटना वाढवते. आपला हा कार्यक्रम घेण्याची भूमिका ह्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, आपल्याला इकडे दसरा मेळावा घ्यायचा आणि दसरा मेळाव्याची तयारी आपल्या जिल्ह्यातून झाली पाहिजे. आणि ह्या जिल्ह्यातून येत असताना वाजत गाजत आपण ज्यावेळेस गावातून निघू त्यावेळेस गावातल्या कार्यकर्ते म्हणून गावातून निघू आणि
मुंबईला जाऊ, मुंबईतून आल्यानंतर आपल्या गावच्या काय काय समस्या असतील त्या सोडवण्याचं आपण पाईक झालं पाहिजे. या ठिकाणी मी शंभूराजे देसाईला एवढंच सांगेल की आपण अनेक वर्ष साताऱ्यासारख्या भागामध्ये बागायत पट्ट्यामध्ये आपण आमदार होतात, मंत्री होतात, ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला इकडे पाठवले आणि हे पाठवत असं आमचं सौभाग्य आहे की शंभूराजे देसाईसारख्या व्यक्तीला आपल्या जिल्ह्याचं जे आपल्याला पालकमंत्री आता देता येणार नाही पण शिवसेनेच्या वतीने हा जिल्ह्याचं नेतृत्व त्यांना ताबा द्यावा ही भूमिका मी खासदार म्हणून मानतो. आपण पाहतो की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या ठिकाणी आपले 2.5 ते 3 महिन्यापूर्वी आपण जे काही घडवलं ते सर्व या ठिकाणी TV मध्ये पाहत होते. बऱ्याच शिवसैनिकांमध्ये आमच्यामध्येही मनात थोडा संभ्रम होता साहेब की नेमकं काय चाललंय, पण सर्वांना माहीत होतं की जे ऊ राहिलंय आतून मनातून सगळ्यांना वाटत होतं की जे ऊ राहिलंय ते खूप चांगलं ऊ राहिलं साहेब. आपण पाहतोय आम्ही नगर शहरात फिरतोय, नगरसेवकांचे आमचे जे काही सहकारी आहेत काही लोक त्या ठिकाणी साहेब थांबलेले आहेत, ते सर्व लोक वाट पाहत आहेत की 27 तारखेचा काय निकाल होतो. प्रत्येकाच्या मनात इथं नगर शहरात पाहिलं की नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो साहेब, आणि नगर शहरातल्या बालेकिल्ल्यामध्ये आपण पाहतोय की 8 ते 10 नगरसेवक आपल्यात लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. त्याच पद्धतीने आपण पाहतोय की ज्यावेळेस एक वेगळं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रात होतं, राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्यावेळेस गेले साहेब आमच्या मनालाही ते पटलं नव्हतं आणि कोणत्या शिवसैनिकाच्या मनालाही पटलं नव्हतं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.